Hello my dear students, welcome to this video lecture. Today here in this video lecture, now we will learn something different. आपले जेवढं काही आतापर्यंत झालेलं आहे याच्यापेक्षा काहीतरी डिफरंट आपण करणार आहोत. वी विल डू समथिंग डिफरंट इन दिस व्हिडिओ लेक्चर. बट व्हॉट स्पेसिफिक डिफरंट? युजुअली इन अवर ऑफलाईन क्लासेस वी वर लर्निंग और वी वर लिसनिंग स्टोरीज फॉर मेकिंग एनीथिंग डिफरंट. काहीतरी डिफरंट करण्यासाठी आपण काय करायचो? स्टोरीज ऐकायचो. अँड इन अवर लास्ट प्रिव्हियस कंटेंट दॅट वॉज 1.3 बास्केट फुल ऑफ मून लाईट, वी हॅव ऑलरेडी डिस्कस समथिंग अबाउट बेड टाईम स्टोरीज. We have discussed, and in those all bedtime stories we get so much enjoy. आपल्याला खूप एन्जॉय येतो सगळ्या त्या बेडटाईम स्टोरीज मध्ये, बरोबर? तर तसंच आपण ह्या लेक्चर मध्ये सुद्धा स्टार्टिंगला थोडस सुरुवातीला एक स्टोरी पासून सुरुवात करणार आहोत. नाउ इन दिस लेक्चर वी विल बिगिन विथ अ स्टोरी. आपण एका स्टोरी पासून सुरुवात करतो आहे. अँड डू यू वॉन्ट टू नो विच स्टोरी दॅट आय एम गोइंग टू टेल यू? कोणती स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला माहित आहे? जस्ट गेस. ओळखा बरं. येस डेफिनेटली इट इज द स्टोरी ऑफ शिवाजी महाराज. तो वुड यू लाईक टू लिसन? तुम्हाला ऐकायला आवडेल ना? येस. तो पर्टिक्युलरली आय वॉन्ट टू टेल यू स्टोरी अबाउट फर्स्ट स्टोरी ऑफ शिवाजी महाराज, अँड दॅट इज व्हेरी नाईस स्टोरी. लिसन केअरफुली. हा शिवाजी महाराज वॉज बॉर्न ऑन 19th of February 1630. बट हिज इनिशियल इयर्स, those all years were very adverse situation. It was very adverse situation in those time because his father was a nobleman in the court of Adil Shah. Then he served for Nizam Shah, and then he served for some time Qutub Shah, then he served for Mughal. But he had no freedom and he want to establish his own swaraj or his own rule, but he could not do that. And his desire that to establish our own rule on the people, or the actually his motive was to establish people's rule. त्यांचं मोटिव काय होतं? टू एस्टॅब्लिश पीपल्स रूल, लोकांचं राज्य. दॅट इज अवर सेल्फ गव्हर्नन्स, दॅट मीन्स स्वराज्य. हे इट वॉज इनिशियल ड्रीम ऑफ शहाजी महाराजांचं हे स्वप्न होतं. बट ही कुड नॉट डू दॅट बिकॉज देर वेर सो मेनी ऍडव्हर्स सिच्युएशन, सो मच ऍडव्हर्स सिच्युएशन. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट circumstances in those period. Khub vaid paristhiti hoti. He could not do that, but he tried to do as much as possible. He tried. And tyachyanantar kay zalo? Nantarcha kaalamadhye jasa jasa Shivaji Maharaj mote hot hote, Shivaji Maharajni ha sagla anyay baghitlela hota. Shivaji Maharaj had seen such kind of all type of injustice, but he could not do because he was too much small. But in those period जिजामाता, द मदर ऑफ शिवाजी महाराज, गेव गुड व्हॅल्यूज टू शिवाजी महाराज. ही शी टॉट शिवाजी महाराज समथिंग स्पेशल व्हॅल्यूज फ्रॉम रामायणा महाभारतात, रामायण महाभारत मधून त्यांनी काहीतरी स्पेशल व्हॅल्यूज शिवाजी महाराजांना शिकवल्या. आणि हे सगळ्यामधून काय होत होतं? शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार घडत होते आणि शिवाजी महाराज डेव्हलप होत होते. आणि प्रत्येक वेळेला शिवाजी महाराज विचार करायचे. एव्हरी टाइम शिवाजी महाराज वॉज थिंकिंग व्हाय इज इट सो, हे असं का आहे, हे असंच का घडत असतं, why we don't have our own rule in our land, aplya jaminivar ithe apan swatah rajya ka nahi karat, I am prince but why don't have any kind of rule, mi yuvraj ahe pan majya kade konti satta ka nahiye, maje loka ithe garibi madhe ka jagta ahet, why they are so much poor. Mag asa prashna shivaji maharajanna nehmi padayche. Every time shivaji maharaj had questions, pratyek vela shivaji maharajanna questions hote ani क्वेश्चन्स ते विचारायचे सुद्धा. ही हॅड दॅट काइंड ऑफ डेअर टू आस्क क्वेश्चन्स अगेन्स्ट इनजस्टिस, अगेन्स्ट एव्हरी काइंड ऑफ रॉंग बिहेवियर, अगेन्स्ट एव्हरी काइंड ऑफ रॉंग सिच्युएशन. ही वॉज आस्किंग क्वेश्चन. शिवाजी महाराज प्रत्येक वेळेला प्रश्न विचारत होते. प्रश्न विचारणे हा एक गुण शिवाजी महाराजांकडून आपण शिकून घेतला पाहिजे. दॅट इज अवर फर्स्ट वन क्वालिटी, आस्क क्वेश्चन्स. व्हाय आय एम टेलिंग टू यू दिस, मी तुम्हाला हे का सांगत आहे? बिकॉज इट इज नीडफुल टू यू, हे तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. आस्क क्वेश्चन्स. जर तुम्हाला प्रश्न पडत असतील तरच याचा अर्थ काय होतो? यू आर गेनिंग द नॉलेज. इफ यू हॅव क्वेश्चन्स देन इट शोज दॅट यू आर गेनिंग द नॉलेज. जर तुम्हाला प्रश्न पडत आहे याचा अर्थ तुमची प्रगती होतीये. यू आर प्रोग्रेसिंग युअर सेल्फ इफ यू हॅव क्वेश्चन्स. तर नुसतेच प्रश्न पडून उपयोग असतो का? नो, इट्स नॉट युजफुल. देन
व्हाट शुड वी डू, आपण काय करायला पाहिजे, नुसतेच प्रश्न पडून उपयोग नाही तर आपण त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा मिळवायला पाहिजे. वी ऑल शुड फाइंड आउट द क्वेश्चन द आंसर्स ऑफ आवर ऑल क्वेश्चन्स. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण मिळवायला पाहिजे. मग सगळ्याच प्रश्नांची उत्तर भेटतात का? डू वी गेट ऑल आन्सर्स ऑफ ऑल क्वेश्चन्स? नो, बट वी गेट फ्यू आन्सर्स ऑफ फ्यू क्वेश्चन्स अँड वी कॅन डू प्रोग्रेस थ्रू दॅट. आपण त्याच्यातून प्रोग्रेस करू शकतो. लेट्स गो बॅक टू द स्टोरी ऑफ शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी नंतर काय केलं? मग when nearly at the age of 16, at the age of 16, we all know that what Shivaji Maharaj did. At the age of 16, Shivaji Maharaj established Swaraj. But he started to establish Swaraj actually at the age of 16. त्यांनी 16 वर्षी स्वराज्य स्थापन केलं का? नाही. स्वराज्य स्थापन करायला सुरुवात केली 16 वर्षी. He started to establish Swaraj at the age of 16. Then what did he do? काय केलं त्यांनी? He gathered all the Mawlas, all his soldiers or all his friends, and he used to go every soldiers, he used to go at the home of every soldier. Pratyek sainikacha ghari te swataha jayche, swataha pratyekashi bolayche. He used to speak with every soldier. He had known about every soldier. Ani hyacha madhe kay hota, pratyekala madhe kay hota, he had that kind of team building capacity. त्यांच्याकडे टीम बिल्डिंग कॅपॅसिटी होती, दॅट काइंड ऑफ कोऑपरेशन, एक कोऑपरेशन नावाची गोष्ट होती. या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगतो आहे? Why am I telling to you these all things? Because these all things are very useful to you in your career, in your future career. जेव्हा कधी तुम्ही कुठेही पुढे जाऊन काम कराल, कोणत्याही फील्ड मध्ये काम कराल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील. टीम वर्क, कोऑपरेशन, या मॅनेजमेंट स्किल्स आहेत. दीज ऑल आर मॅनेजमेंट स्किल्स. या मॅनेजमेंट लेवलवर सुद्धा शिकवल्या जात असतात. And we can learn these all things from Shivaji Maharaj's character. Shivaji Maharaj's character to apni shikhu shakto. First one thing that we should learn, ask questions. So Shivaji Maharaj gathered all Mawlas near the temple of Lord Shiva. Bhagwan Shankaracharya mandira jawad yanni sagyanna bolavlo. Punyacha Nairuthyala tithi ek mandir ahe, Raireshwar temple. So he gathered all Mawlas over there and he gave extempo speech in front of all the Mawlas. There were nearly 40 or 50 Mawlas, but he gave extempore speech to them, to all of them, and directly he tried to motivate them to establish Swaraj or to do something for our country, to do or die for our country. And he had taught us, त्यांनी आपल्याला ते शिकवलेलं होतं त्यावेळेला आणि आपण हे सगळं चौथीमध्ये बघितलेलं आहे. मग त्यांनी त्याच्यामध्ये आणखी काय सांगितलं? त्यांनी क्वेश्चन्स क्रिएट केले. He created questions. Questions पुन्हा एकदा सांगतोय, great persons have questioning mind. Listen this thought carefully again and again and remember this. Great persons have questioning mind. Jo kuni great person asto tyala prashna padat astat. If you want to become great person in future, then definitely you should ask questions. You should try to get answers of those all questions. Okay, so this is the first quality of Shivaji Maharaj. And Shivaji Maharaj created the questions in front of all the Mawlas and he asked questions to all. Yani sagalya prashna vicharle. Why the situation is adverse in adverse over here in Maharashtra? Why the ruler is trying to exploit all of us? Why do they exploit to us? आपला ते ruler आपला शोषण का करतात? हे जे सत्ताधारी आहेत ते आपलं शोषण का करत आहेत? हे शिवाजी महाराजांनी प्रश्न विचारला. Who will break this chain of slavery? हा ही स्लेवरीची, स्लेवरी म्हणजे गुलामगिरी, ही जी गुलामगिरीची जी चेन आहे ती कोण ब्रेक करेल? Do we have that kind of capability? शिवाजी महाराजांनी विचारलं सगळ्या मावळ्यांना, आपल्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे का? वी ऑल कॅन डू दॅट. शिवाजी महाराज सेल टू ऑल मावळा, आपण सगळे ते करू शकतो. मग शिवाजी महाराजांनी तिथे काय केलं सगळ्यांना माहिती आहे, की तलवारीने बोट कापलं. ही कट हिज फिंगर बाय हिज स्वॉर्ड अँड त्याच्यानंतर त्यांनी तो रक्ताभिषेक जो होता तो देवाला घातला. ही बॉट टू लॉर्ड शिवा अँड ही प्रे टू लॉर्ड शिवा फॉर गिव्हिंग पॉवर टू एस्टॅब्लिश स्वराज. मग सगळ्यांनी शपथ घेतली स्वराज्याची आणि शिवाजी महाराजांनी जिथून त्यांची सुरुवात केली. आणि शिवाजी महाराज स्टार्टेड हिज करिअर बाय द एज ऑफ 16. या 16 ला मी का फोकस करतोय? बिकॉज यू आर नियर टू 16 एज. तुम्ही काय आहात? 16 वर्षाचे आहात. सो दॅट्स वाय इट इज व्हेरी नेसेसरी टू अंडरस्टँड अँड टू बी अवेअर अबाउट द स्टोरी ऑफ शिवाजी महाराज. शिवाजी महाराज फक्त जय म्हणण्यापुरते आणि डोक्यावर ठेवण्यापुरते नाहीयेत. सो इट इज व्हेरी नेसेसरी to understand and to read about Shivaji Maharaj and to implement these all skills, these all abilities in our day-to-day life. Okay, so we will stop here in this story. I hope you all like the story. Tumhala sagalyanna hi story aavadli asel ase mala vatte.
तर आपण स्टोरीच्या नंतर एका दुसऱ्या एस्पेक्ट वर फोकस करत आहोत. नाउ वी आर फोकसिंग टुवर्ड्स आवर नेक्स्ट एस्पेक्ट, दॅट इज कम्युनिकेशन. आज क्वेश्चन्स तर आपण केलो, आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून आपण पहिली गोष्ट आज शिकलो ती म्हणजे आस्क क्वेश्चन्स, प्रश्न विचारले पाहिजे. दुसरं आहे कम्युनिकेशन, शिवाजी महाराजांच्याच कॅरेक्टर मधून आपण हे शिकत आहोत. कम्युनिकेशन, व्हाय कम्युनिकेशन इज सो मच इम्पॉर्टंट. सो विदाउट कम्युनिकेशन वी कांट डू एनिथिंग. कम्युनिकेशन शिवाय आपण काय करू शकत नाही. कम्युनिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ अवर लाईफ. इफ वी कांट कम्युनिकेट नो वन विल पे अटेंशन टू यू. तुम्ही जर कम्युनिकेट करू शकत नाही तुमच्यावर कोण लक्ष देणार नाही. ते म्हणतात ना, एक न बोलणाऱ्याचे चांगले गहू सुद्धा विकले जात नाही, पण बोलणाऱ्याचे सडके गहू पण विकले जातात. सो कम्युनिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर अँड वी ऑल शुड फोकस ऑन इट. इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन, कम्युनिकेशनचं महत्व काय. इफ वी हॅव कम्युनिकेशन स्किल देन डेफिनेटली वी विल डू समथिंग फॉर अवर सेल्फ. आपण स्वतःसाठी काहीतरी करणार. वी विल डू समथिंग फॉर अवर प्रोग्रेस. आपण स्वतःच्या प्रोग्रेससाठी काहीतरी करणार. आपण कुणाशी तरी बोलायला जाणार, त्याला बोलून आपलं असं करणार. दॅट वॉज ऑल्सो क्वालिटी ऑफ शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी काय केलं 350 इयर्स अगो, व्हॉट डीड शिवाजी महाराज. शिवाजी महाराज did make good communication with every soldier, with every mavla and with every people, every person of the swaraj. Swarajyacha pratyek vyaktishi tyancha communication hot asaycha. Jo koni tyanchyakade yel tyache shivaji maharaj god bolayche. Mhanje apan god bolna shikun yetla paije. Itkas nahi tar communication madhe aanki kay ahet, what specialities does need a good communication. Mhanje eka changla communication sathi konde specialities lagat astat. Tar pahile goshta mhanje kay, फेस टू फेस कम्युनिकेशन विथ गुड आय कॉन्टॅक्ट. कम्युनिकेशन करताना काय असलं पाहिजे, आय कॉन्टॅक्ट. आय कॉन्टॅक्ट असेल काय काय होतं, इट शोज युअर कॉन्फिडन्स. इफ यू हॅव आय कॉन्टॅक्ट ड्युरिंग युअर कम्युनिकेशन देन इट शोज युअर कॉन्फिडन्स. सो द कॉन्फिडन्स इज व्हेरी नेसेसरी. जर तुम्ही कुठे कुठेही गेले, नोकरी करायला गेले किंवा आणखी कुठेही कोणत्याही बिझनेसमध्ये गेले, कोणत्याही बिझनेसमध्ये तर कम्युनिकेशन शिवाय काय पान सुद्धा आलं नाही. म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही जाल तर तिथं कॉन्फिडन्स पहिले बघितला जातो. कॉन्फिडन्स कशात दिसतो, तर तुमचा आय कॉन्टॅक्ट आहे का कम्युनिकेट करताना हे बघितलं जातं. ओके, सो इट इज फर्स्ट अँड मोर मच मोर इम्पॉर्टंट थिंग ऑफ कम्युनिकेशन. तर कम्युनिकेशन मध्ये आता आपण आणखी एक महत्वाची गोष्ट शिकत आहोत, कम्युनिकेशन कोणत्या लँग्वेज मधून असावं. तर वी ऑलवेज फॉलो ट्राय लँग्वेज फॉर्म्युला, दॅट इज इंग्लिश, मराठी अँड अवर नॅशनल लँग्वेज दॅट इज हिंदी. तर ह्या ट्राय लँग्वेज फॉर्म्युलाला विसरायचं नाही. डू नॉट फॉरगेट दिस ट्राय लँग्वेज फॉर्म्युला. इस तीन लँग्वेज को कधी भूलना नाही. इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज, सो इट इज व्हेरी नेसेसरी वी शुड स्पीक इंग्लिश. मराठी इज अवर मदर टंग, सो वी ऑल शुड स्पीक मराठी. अँड वी आर लिव्हिंग इन महाराष्ट्र, सो इट इज व्हेरी नेसेसरी टू स्पीक मराठी. अँड about hindi, if you want to go in north side of india or if you want to go wherever in india, jise kuda jayacha ase bharatamade, tya vela apale hindi jar yet asel, so it will be also beneficial to us. ye aplya sathi khup fayadachi goshta ahe. mhanun communication kartana ya teen languages vartar apan focus kele. if you focus on these three languages then it is very necessary, it is very beneficial to us for creating good communication. ata already we know marathi very well, so it is our mother tongue. Already we know Hindi very well, it is our national language, but sometimes we tell that we know English little bit. amala english yete pan thodi thodi. why thodi thodi ka little bit, ye nemi thoda thoda ka purna ka nahi. we will focus on english, apan english var focus karnar ahot. we are going to focus english. yaiche ase tar english yaiche ase tar tyasathi aplyala kay maiti paije, english cha base maiti paije. इंग्लिश यायची असेल तर आपण त्याच्यावर फोकस करणार आहे, इंग्लिशच्या बेसवर. इंग्लिशचा बेस काय आहे, फक्त इंग्लिशचाच बेस नाही, एव्हरी लँग्वेज बेस. व्हॉट इज द बेस ऑफ एव्हरी लँग्वेज, प्रत्येक लँग्वेजचा बेस काय असतो, दॅट इज ग्रामर. काय असतो, ग्रामर हा प्रत्येक भाषेचा बेस असतो. तर प्रत्येक भाषेला एका ग्रामरचं सेन्स असणं खूप गरजेचं असतं. इट इज व्हेरी नेसेसरी टू हॅव गुड काइंड ऑफ सेन्स ऑफ ग्रामर इन एव्हरी लँग्वेज. सो वी विल फोकस ऑन ग्रामर. ग्रॅमर मध्ये काय आहे, आता ग्रॅमर मध्ये आपण फोकस काय काय करणार आहे. मी तुम्हाला जे काही 10वीच्या याच्यामध्ये ग्रॅमर शिकवणार आहे,
whatever grammar that I am going to teach you in this 10th standard, it will be beneficial to you not only for syllabus but for your whole life. तुमच्या सगळ्या लाईफसाठी हे बेनिफिशियल असणार आहे. असं ग्रामर तुमचं इथं होणार आहे. ती तयारी तुमची इथं करून घेतली जाणार आहे या एक वर्षाच्या आतमध्ये. ओके, सो आय गिव यू गॅरंटी, जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला, इफ यू स्टडी व्हेरी वेल अबाउट दिस ग्रामर अँड इफ यू क्रिएट, यू कॅन क्रिएट युअर बेस ऑफ ग्रामर, देन इट विल बी व्हेरी बेनिफिशियल टू यू. हे तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल असेल पुढच्या सगळ्या लाईफमध्ये. जर तुम्ही आत्ता हे केलं तर मी तुम्हाला एवढी गॅरंटी देऊ शकतो, एक वर्षामध्ये जर हे ग्रामरचा बेस पक्का केला तर तुम्हाला भविष्यामध्ये इंग्लिशची प्रॉब्लेम, इंग्लिश कम्युनिकेशनची प्रॉब्लेम, स्पीकिंगची प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो नेक्स्ट इज ग्रामर. व्हॉट विल वी लर्न इन ग्रामर, व्हॉट वी आर गोइंग टू लर्न इन ग्रामर, ग्रामर मध्ये आपण काय शिकणार आहे. फर्स्ट वन अँड इम्पॉर्टंट पार्ट इज टेन्स. विदाउट टेन्स यू कॅन नॉट क्रिएट सेंटेन्सेस. इफ यू डोंट हॅव नॉलेज अबाउट टेन्स देन you don't have knowledge to create good sentences or in sentences in proper grammar. Proper grammar मध्ये sentences तुम्हाला जमणार नाही जर तुम्हाला tense येत नसेल तर. म्हणून tense हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. tense चा भाग झाल्यानंतर आपण काय बघणार आहोत, modal auxiliaries. modal auxiliaries tense म्हणजे काय, modal auxiliaries सामान्य क्रियापदे. तर modal auxiliaries मध्ये काय काय येत असतं, मॉडल ऑब्झर्वरीज मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा हॅव टू, हॅज टू, हॅड टू, विल हॅव टू, शॅल हॅव टू, त्याच्यानंतर शॅल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, हे सगळ्या ऑब्झर्वरीजची तयारी आपण मॉडल ऑब्झर्वरीज मध्ये करून घेतो. टेन्सेस मध्ये पण आपले जवळपास ऑलरेडी 13 लेक्चर्स आपल्या युट्यूबवर अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवर. ते 13 लेक्चर्स सुद्धा तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळेला जाऊन. किंवा आता आपण सगळी कुणाची तयारी करून घेणार आहे त्याच्यामध्ये हे सगळं परत होणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही फोकस करायचं आहे. टेन्सवर टेन्स मध्ये 13 लेक्चर्स याच्यावरती लक्ष द्यायचे. आता आणखी महत्वाची गोष्ट काय, तर टेन्सेस झाले, मॉडल ऑक्झिलरीज झाली, इट कवर्स युअर 60% ऑफ इंग्लिश स्पीकिंग. तुमच्या इंग्लिश स्पीकिंगची 60% कवर कशामध्ये होतं, जर तुम्ही ग्रामरच्या या दोघांचा बेस तयार केला, इट क्रिएट 60% ऑफ युअर इंग्लिश स्पीकिंग. तुमच्या इंग्लिश स्पीकिंगचा 60% कवर इथं झालेला असतो. जगाच्या पाठीवर कुठेही जा, इफ यू हॅव नॉलेज देन यू गो थ्रू व्हेरेवर इन द वर्ल्ड, wherever you want in the world then you go and you can speak nearly 60% clear english. clear english tumhi 60% bolu shakta jar tumhala he don goshti aale astil. next is about voice. voice change the voice jast voice ka important asta, prayog badla jala marathi madhe mhanatat ka important asta. if you want to write any notice, if you want to write any article, if you want to use formal language anywhere, tar tya vela kay karaycha asta, that time voice will help you. त्यावेळेला तुम्हाला जर व्हॉइसचं नॉलेज असेल तर इट विल हेल्प यू. तर व्हॉइस आणि न्यूज पेपर रिडिंग करताना पण व्हॉइसची फार गरज पडत असते. तुम्ही ज्या डेफिनेशन पाठ करतात सायन्सच्या किंवा आणखी कोणत्या विषयाच्या, त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इज आणि क्वाड वापरले त्याचा अर्थ तुम्ही तिथं व्हॉइस वापरायला सुरुवात केलेली आहे. बऱ्याच जणांनी घोगंपट्टी करून आतापर्यंत झाला असेल पण कळलं नसेल की हा व्हॉइस आहे काय आहे कोणता आहे. ओके, तर तिसरा महत्वाचा ग्रामरचा भाग होता तो म्हणजे व्हॉइस. आणि चौथा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे क्वेश्चन्स. क्वेश्चन्स विचारता आले पाहिजे इंग्लिश मधून. क्वेश्चन विचारलं तरच कम्युनिकेशन सुरुवात होणार आहे ना, नाहीतर नुसतीच हाय आणि हॅलो और गुड मॉर्निंग एवढं कम्युनिकेशनची लेवल असून उपयोग नाही. वी आर नॉट इन 5th स्टँडर्ड नाउ, वी आर इन 10th स्टँडर्ड. आपण 10वीला आहोत त्याचा जेवढा आपण आपली प्रेस्टीज मेंटेन करायची आहे. म्हणून क्वेश्चन्स याच्यामध्ये सुरुवात कशी करायची, तर देर आर टू टाइप ऑफ क्वेश्चन बेसिकली. फर्स्ट वन इज WH क्वेश्चन्स अँड सेकंड वन इज वर्बल क्वेश्चन्स. WH questions and verbal questions. WH questions always starts with the WH word. Verbal questions always starts with the verb. हे दोन्ही पण काय असणार आहे याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे. ऑलरेडी वर्बल क्वेश्चन्सची तयारी आपण टेन्स मध्ये परत एकदा करून घेत असतो आणि नंतर पुन्हा एकदा करत असतो. तर हा काय झाला, हा तुमच्या ग्रामरचा बेस झाला. हा बेस ऑलरेडी 9वी पर्यंत बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचा झालेला असतो पण तरीही प्रॉब्लेम येतात. मग काय प्रॉब्लेम येतात, तर तो बेस क्लिअर झालेला नसतो. अर्धवट काहीतरी सिमेंट पावडर टाकलेलं असेल तर जे काय असेल ते. पण इथपर्यंत हा ग्रामरचा बेस तयार केला तर तुमच्या सिलेबसचा बेस व्यवस्थित बनतो. कारण काय आहे, तुमचं जे काही पेपर पॅटर्न आहे त्या पेपर पॅटर्नचा जर विचार केला व्यवस्थित, तर टेक्स्टबुक जे आहे ते सीन अनसीन पॅसेज आणि बाकी आणखी काही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी युजफुल ठरतं. पण ग्रामरचा बेस प्लस त्याला रायटिंग स्किलची जोड दोन्ही एकत्र जर केलं तर तुमचा 55 to 60 मार्क्सचा पेपर आउट ऑफ 80
80 पैकी 55 ते 60 मार्काचा पेपर सगळा याच्यावरच निघतो. उरतं काय 25-30 मार्क, तर ते 25-30 मार्क काय आहे टेक्स्टबुक वर. म्हणजेच काय टेक्स्टबुक प्लस ग्रामर, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स कशाला भेटतंय, ग्रामर प्लस रायटिंग स्किल. ग्रामर आणि रायटिंग स्किल हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. टेक्स्टबुक सुद्धा आहेच, पण टेक्स्टबुक आणि हे दोन्ही मिळून केलं तर तुमची पूर्ण 80 मार्क्सची जी प्रिपरेशन आहे ती पूर्ण 80 मार्क्सची प्रिपरेशन होते. ह्याच्याशिवाय तुमचे जे इंटरनल मार्क्स असतात ते स्कूल लेवलवर तुम्हाला 20 मार्क्स दिले जातात, त्याची सुद्धा तयारी आपण आपल्या या सगळ्या सेशन्स मध्ये करून घेत असतो. आपल्या क्लासमध्ये आपण त्याची सुद्धा तयारी करून घेत असतो. त्याच्यामध्ये तुमची स्पीकिंग स्किल असते, रीडिंग स्किल असते, त्याच्याबद्दल तुम्ही बोलणारच आहे आणखी. तर इंग्लिश शिकण्यासाठी आणखी काय काय लागत असतं, तर त्यामध्ये हे जे 20 मार्क आहे ना तुमचे, त्या 20 मार्कात काय काय असतं बरं, त्या 20 मार्कामध्ये तुमची लिस्निंग असते, तुम्हाला ऐकायला लावतात काही चार शब्द सांगतात शिक्षक, ते ऐकून व्यवस्थित लिहिता येत आहेत का ते चेक करतात, लिस्निंग असते, तुमची रीडिंग घेतली जाते, व्यवस्थित इंग्लिश वाचता येत आहे का, सगळ्याला 5-5 मार्क देतात, तुमची रायटिंग घेतात, रायटिंग मध्ये तुम्हाला लिहिता येत आहे का इंग्लिश ते बघतात एखादा टॉपिक देऊन, आणि नंतर तुम्हाला एखादं भाषण वगैरे करायला लावतात, थोडस बोलायला लावतात 5-6 वाक्य 10 वाक्य 15 वाक्य इंग्लिश मधून स्पीकिंग करता येते का ते चेक केलं जातं. प्रत्येक कंटेंटला काय दिलंय, फॉर एव्हरी कंटेंट दे गिव्ह 5 मार्क्स, 5 मार्क दिले प्रत्येक कंटेंटला. तर इंग्लिश स्पीकिंगचा सुद्धा बेस हाच आहे, आणि तुमचं इंटरनल व्हॅल्युएशन जे केलं जातं इंटरनल मार्क्ससाठी त्याचा सुद्धा बेस हाच आहे. मग प्रॉब्लेम काय आहे, आपण याला आतापासूनच तयारी का नाही करायची, गिव्ह 15 मिनिट्स इन अ डे फॉर दिस ऍस्पेक्ट. लिस्निंग साठी 15 मिनिटं द्या रोज, दूरदर्शन बघा, टीव्ही बघा, इंग्लिश न्यूज चॅनल्स बघा, इंग्लिश न्यूज पेपर वाचा, जिथं कुठे इंग्लिश वाचायला मिळेल ते वाचा, काहीच नसेल बाकीचं रिकामं सोडून द्या, टेक्स्टबुक 10 वेळा वाचा, प्रत्येक धडा वाचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ वाढव बघा, सी मीनिंग ऑफ एव्हरी वर्ड अँड इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी पॉवर. तुमची व्होकॅब्युलरी पॉवर वाढवायची आहे, लिस्निंग ऐकून ऐकून जेवढं जास्त शिकाल ते इम्पॉर्टंट आहे. विचार करा, एखादं लहान मुलगा असेल, एखादं लहान बाळ असेल, स्मॉल चाइल्ड, हाऊ ही ऑर सी लर्न द इंग्लिश, कसं शिकतं ते इंग्लिश, ऐकून ऐकून. त्याला काय ग्रामर येत असतं का, नाही, ऐकून ऐकून शिकतं. ग्रामरचा सेन्स पाहिजेच, पण आधी ऐकावं लागत असतं. सो लिस्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. सो गिव्ह 15 मिनिट्स इन अ डे फॉर इंग्लिश लिस्निंग, देन आफ्टर इंग्लिश रीडिंग, वाचणे. वाचणे इतकं महत्वाचं काय आहे, जे ऐकलंय ते वाचलंय तर तुमच्या डोक्यामध्ये ते बरोबर असेंबल होईल सगळे वर्ड्स, आणि रीडिंगची ऍक्सेंट आणि इंग्लिश बोलण्याची सवय रीडिंग या ऍस्पेक्टमुळे कव्हर होईल. सो गिव्ह 15 मिनिट्स फॉर इंग्लिश रीडिंग, स्पेशली इंग्लिश रीडिंग. मग तुम्ही स्टोरी बुक्स वाचू शकता किंवा आपले पॅरेग्राफ्स पोएम्स हेच व्यवस्थित वाचा. एवढं मोठं पुस्तक आहे, रोज 15 मिनिटं वाचत बसलं तर कितीतरी वेळा पुस्तक व्यवस्थित कव्हर होऊन जाईल, आणि त्याचा फायदा कुठं होणार आहे, सिलेबस मध्येच होणार आहे. तर गिव्ह 15 मिनिट्स फॉर रीडिंग. देन नेक्स्ट फॅक्टर इज रायटिंग. रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. रायटिंग का महत्वाचं आहे, कारण वाचून झालं, ऐकून झालं, पण आता लिहिता येत नसेल तर उपयोग काय होणार आहे, त्याच्यामुळे लिहायला स्वतः सुद्धा आलं पाहिजे, आणि समोरच्याने डिक्टेट केलं तर ते सुद्धा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. एबीसीडी व्यवस्थित पाहिजे. एबीसीडी का बेसिक असतो, कारण खूप जणांना अजून सुद्धा व्यवस्थित पद्धतीने वाय काढता येत नाही. कॅपिटल वाय काढायचं तर ते असा काढतात, अजून पण क्यू काढता येत नाही खूप जणांना, स्मॉल क्यू जरी काढायचा म्हणलं तरी ते असा काढून ठेवतात व्यवस्थित. म्हणजे खूप जणांच्या 10वीला सुद्धा हे प्रॉब्लेम्स आहेत, पी काढायचा असेल तर पी पुन्हा रेषेच्या खाली रेषेच्या वर नेमका कसा काढायचा, एफ काढायचा तर तो सुद्धा प्रॉब्लेम येतो. अल्फाबेट वर व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ज्यांचे अक्षर चांगले आहेत आणि ज्यांचे नाही चांगले, दोघांनी सुद्धा अल्फाबेट वर व्यवस्थित फोकस केला तर दोघांना त्याचा फायदा होणारच आहे. त्यामुळे रायटिंगला काय करायचं आहे, 15 मिनिट फोकस करायचं आहे डेली रोज. आणि स्पीकिंगला काय करणार तुम्ही, स्पीकिंगला मित्र असतील, इफ यू हॅव फ्रेंड्स देन स्पीक विथ देम इन इंग्लिश, इफ यू डोंट हॅव फ्रेंड्स देन स्पीक विथ युअर सेल्फ. स्वतःशी बोलायचं इंग्लिश मध्ये, ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं बोलायचं. नसेल कोणी डायरेक्टली यू कॅन मेक गुड कम्युनिकेशन विथ अस टीचर्स, वी ऑल टीचर्स आर अवेलेबल फॉर यू, यू कॅन डायरेक्टली कम्युनिकेट इन इंग्लिश विथ ऑल ऑफ अस. आमच्याशी इंग्लिश मधून बोलू शकता, इंग्लिश मधून डाऊट विचारायचे, इंग्लिश मधून डायरेक्टली फोन कॉल करून सुद्धा बोलू शकता, विचारू शकता काही डाऊट्स असतील तर, किंवा आपले जे काही लाईव्ह सेशन होतात त्या लाईव्ह सेशन मध्ये सुद्धा इंग्लिश प्रश्न विचारू शकता. घरी जर ऍटमॉस्फिअर क्रिएट होता येत असेल, भाऊ बहिणी असतील त्यांच्यासोबत इंग्लिश स्पीकिंगचा ऍटमॉस्फिअर क्रिएट करता येत असेल, देन यू कॅन ऑल्सो डू दॅट.
So did you understand this? हे लेक्चर समजले तुम्हाला? Fine, very well. Now we will stop here in this lecture, in this session. आपण आता या सेशन मध्ये आपण थांबूया. I hope तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल याच्यामधून, या लेक्चर मधून. तर जे काही शिकला असाल, try to implement these all things in your day-to-day life. Definitely the success is yours. Success तुमचं आहे. Okay? We will stop here. We will meet soon in the next video with the new content. Thank you. Thank you so much. Please don't forget to subscribe our channel.